या निवडणुकीतले 10 मुद्दे आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. 10 मुद्दे काय होते, काय मुद्दे आज दिवसभरात असतील त्याची चर्चा. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सगळ्यात आधी पोस्टल मतांची मोजणी होणार आहे, अर्थात टपाली मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल आणि मग ईव्हीएम मतमोजणीनंतर व्हीव्हीपॅटची पडताळणी केली जाईल. व्हीव्हीपॅटच्या पडताळणीच्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 यंत्रांमधल्या चिठ्ठ्या मोजल्या जातील. लोकसभा मतदारसंघात सुमारे 30 व्हीव्हीपॅट यंत्रांना यासाठी वापरलं जाणार आहे. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत आज प्रेक्षकांहून निकाल लागण्याची शक्यता आहे. ज्या निकालांची उत्कंठा आपल्याला आहे, काही मतदारसंघांमध्ये रात्रभर मतमोजणीची देखील शक्यता आहे, कारण फेऱ्या अधिक होतील, उमेदवार तिथं अधिक असतील. काय नेमकं होणार आहे आज दिवसभर या सगळ्याची महत्त्वाची प्रत्येक वित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत.